नमोनमः मित्राने स्वागत. मित्रांनो, निजंत म्हणजे प्रयोजक. प्रयोजक रचना आपण बघताना मागील व्हिडिओमध्ये कशा प्रकारे प्रयोजक होतो, प्रयोजककर्ता कशा प्रकारे त्याची विभक्ती परिवर्तित होते याविषयी आपण सविस्तर बघितलेले आहे. परंतु आता नेमकं प्रयोजककर्ता जो आहे त्यांची कोणती विभक्ती व्हायला हवी याविषयी आता आपण जाऊन जाणून घेऊया. मित्रांनो, इथे निजंत प्रयोगामध्ये आपण काय तत्व घेतलेलं आहे, गत्यार्थक गती असणारे ज्ञान किंवा अध्ययनात्मक, ज्ञान किंवा अध्ययनाचं बोध ज्याविषयी होत असं धातू आहे. सेवनात्मक, सेवनात्मक याचा अर्थ असा खाणे भक्षण करणे या अर्थातील जे सगळे धातू आहे त्याविषयी. आणि शब्द कर्मात्मक, अशा प्रकारे हे धातूचं डिव्हायडेशन किंवा आपण विभाजन याच्यामध्ये केलेलं आहे. आता या विभाजनामध्ये आपण बघूया की कोणत्या धातूची प्रयोज्य रूप करताना कोणती विभक्ती ही होत असते. त्यामध्ये गती अर्थक जे धातू आहेत त्याची गम गच्छ आणि या दोन्ही धातूंची प्रयोजन रचना करत असताना प्रयोज्य जे आहे हे द्वितीया विभक्तीत येतं. ज्ञान आणि अध्ययनात्मक या खाली जे धातू आहेत उदाहरणार्थ पठ बुध ज्ञान अधी अधिक ई म्हणजेच तो अधी ते अध्यापयती असं त्याचं रूप होतं. विद वेदी वेदयती अशा प्रकारे याचं रूप होतं. शिक्ष शिक्षते शिक्षयती असं याचं रूप होतं. सेवनात्मक मध्ये भुज भुंगते भोजयती पा पिब पाययती अश अश्नाती आशयती आणि हे तर रूप आपल्याला माहिती आहे. श्रु श्रुणोती श्रावयती स्मृ स्मर स्मारयती या सर्व धातूंची जेव्हा प्रेरण प्रश्न आपण बघतो तेव्हा प्रयोज्य जे आहे हे संपूर्ण द्वितीया विभक्ती येत असतात. परंतु मित्रांनो, या सगळ्या धातूंचा विचार करत असताना काही धातू याला अपवादात्मक सुद्धा आहे की तिथे प्रयोज्याची द्वितीया विभक्ती ही होत नाही. तर मग कोणती विभक्ती होते किंवा हे धातू कुठले, चला तर आपण बघूया. गती अर्थाचे जे धातू आहे त्यावर बघितलं की गम गच्छ आणि या धातू याची द्वितीय विभक्ती प्रयोजाची केली जाते. परंतु याच गत्यार्थ धातू ज्या अर्थी आहे किंवा नी नय वह हे जे धातू जेव्हा याची प्रयोजी प्रश्न आपण करतो तेव्हा प्रयोज्य मात्र तृतीय विभक्ती येत. उदाहरणार्थ गर्दभ भारम महती तेव्हा प्रयोजन जर असला तर स्वामी गर्दभेन भारम वाहयती अशा प्रकारे प्रयोजन जे आहे ते या धातूसाठी हे तृतीय विभक्ती प्रयोजन होत असत. प्रयोजन मात्र नेहमीप्रमाणे प्रथमा विभक्तीतच होईल. आणि इथे निनय किंवा निनय किंवा वह धातू जो आहे इथे मात्र तृतीय विभक्ती प्रयोजन आपला होणार आहे. उदाहरणार्थ गर्दभेन अशा प्रकारे होईल. पुन्हा जेव्हा सेवनात्मक धातू आहे, आता बघा सेवनात्मक धातूचं अध्ययन करत असताना आपण इथे भुज भुंटे हे सुद्धा सेवनात्मक आहे. पा पिप हे सुद्धा सेवन करणे म्हणजे घेणे खाणे पिणे या अर्थाचा धातू आहे. आणि अश्नाती हा सुद्धा या अर्थ धातू आहे. पुढे जेव्हा खाद हा विषय येतो त्यावेळेस मात्र याला अपवादात्मक परिस्थिती येते. आणि ही अपवादात्मक परिस्थितीची जी आहे ती तुम्हाला मी सांगतो की ती तृतीय विभक्तीमध्ये त्याचं प्रयोजन केलं जातं. उदाहरणार्थ शिशु ओदनम खादती. आता इथे प्रयोजन जेव्हा आपण करत असतो तेव्हा माता शिशुना ओदनम खादयती अशा प्रकारे आपला जो प्रयोज आहे म्हणजे शिशु प्रयोज होता या वाक्यामध्ये तर तो तृतीय विभक्तीत गेला. जरी सेवनात्मक यामध्ये हे धातू सर्वे खाणे या अर्थी असला तरीही मात्र खाद धातू जो आहे याला अपवाद आहे. वरच्या सगळ्या धातूमध्ये द्वितीय विभक्ती होते प्रयोजाची, तर खाद या धातूमध्ये फक्त ही द्वितीय विभक्तीमध्ये प्रयोज आपलं परिवर्तित होत असत. मित्रांनो, हे सर्व प्रयोजक किंवा निजंत रूप जे आहे हे निजंत रूप तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये अशा चार्टमध्ये दिलेलं आहे, आलेखामध्ये दिलेलं आहे.
हे बघत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं की कोणत्या प्रकारचा धातू वापरलेला आहे आणि त्या धातूला कोणती प्रयोजन विभक्ती अपेक्षित आहे. द्वितीय विभक्ती अपेक्षित असेल तर हा चार्ट लक्षात ठेवायचा आणि तृतीय असेल तर हा भाग लक्षात ठेवायचा की मी नय वह आणि खाद याची तृतीय विभक्ती होत असते.